पर्वती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पुन्हा एकदा अश्विनी कदम यांना संधी दिलेली आहे, उमेदवारी जाहीर करण्यात आली. माझ्यासोबत या संदर्भातच बोलण्यासाठी अश्विनी कदम आहेत. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं, पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवलाय, काय पहिली भावना काय आहे? सर्वात महत्वाची भावना म्हणजे पक्षाने जो विश्वास दाखवला, महाविकास आघाडीने जो विश्वास दाखवला, आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास दाखवला, या विश्वासाला पात्र राहण्यासाठी माझी जबाबदारी पूर्ण वाढलेली आहे. आणि आम्ही पूर्णपणे या ठिकाणी आमचं सर्व जे काही सर्वस्व आहे ते पणाला लावून मी, माझे पती नितीन कदम आणि माझे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आणि यावेळेस पर्वतीमध्ये विजयाची तुतारी वाजणारच हा संकल्प या ठिकाणी आमचा आहे. तुमच्या विरोधात आता तीन टर्म आमदार असलेल्या माधुरी मिसाळ आहे. तुम्ही गेल्या वेळेस गेल्या टर्मला पण त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. आता काय वाटतंय एकूणच, कारण मागच्या वेळेस तुम्ही थोड्याफार मताधिक्यानं अपयशी ठरला होता, काय वाटत? मला असं वाटतं की विद्यमान आमदारांनी काय काम केलं हे मला काही सांगायची गरज नाही, कारण माझ्या पर्वतीतल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी त्यांच्या 15 वर्ष निष्क्रियतेची अनुभवलेली आहे. त्यामुळे मला काय करायचंय माझ्यासाठी महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे पर्वती विधानसभेमध्ये जे काही प्रश्न, जटिल प्रश्न रखडलेले आहेत ते सगळे मला मार्गी लावण्यासाठी मला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मी पर्वतीची कन्या आहे, या ठिकाणी मी पर्वतीमध्ये माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी ही पर्वती आहे. त्यामुळे मी पर्वतीकर बंधू भगिनींना या ठिकाणी एवढीच विनंती करेल की तुमची लेख आहे ही अतिशय कष्टाने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड काम करत आलेली आहे, त्यांच्या वेळेला अडीअडचणीला उभी राहिलेली आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा मी कुठेही घरात जाऊन किंवा फार्म हाऊसवर न बसता नागरिकांमध्ये उभी राहून मी काम केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा टप्पा मी पूर्ण जातीने उभा राहून केलेला आहे, न घाबरता. माझ्या घरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाचे पेशंट असून सुद्धा मी न घाबरता बाहेर उतरलेली आहे. आणि आज मी ज्या धिटाईने काम करते, लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र देखील मी गाजवलेलं आहे, चांगल्या चांगल्या योजना ज्यावेळी माझ्या हातामध्ये अधिकार आले, सत्ता आली किंवा जे निर्णय क्षमता घेण्यासाठी जे मला अधिकार आले, त्या अधिकारांचा वापर करून मी पर्वतीकरांना, पुणे शहरातल्या नागरिकांना चांगल्या चांगल्या उपाययोजना देत आलेली आहे. त्यामुळे मला जर ही संधी पर्वतीकरांनी दिली तर मी पर्वतीचा कायापालट निश्चित करणार आहे. याच्यासाठी राहणाऱ्या वाहतूक व्यवस्था असेल, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्यानंतर शिक्षणाचा भाग असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, ह्या सगळ्यांविषयावरती काम करायचं हे 2019 पासून आम्ही ठरवलेलं आहे. परंतु जेव्हा विद्यमान आमदारांना संधी मिळते, 15 वर्ष एक हाती सत्ता महानगरपालिकेत, राज्यात, केंद्रात, यावेळी जेव्हा अधिकार घ्यायला पाहिजे, जेव्हा तुमच्या क्षमता वापरल्या पाहिजे, शासन निर्णयामध्ये तुम्ही सहभागी आहात, त्या ठिकाणी तुम्ही खूप डिले केलाय. आता तुम्ही चिक्कार तुमचे योजना जाहीर करा, तुमचे जे काही प्रकल्प आहेत ते जाहीर करा, पण आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून जर 1 वर्षात चांगले प्रकल्प किंवा चांगले प्रोजेक्ट करू शकतो तर 15 वर्षात तुम्ही का करू शकला नाही, हा प्रश्नाचं उत्तर हे या ठिकाणी पर्वतीकरांना द्यायची वेळ आलेली आहे. याचबरोबर हे सगळं करत असताना आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणुका देखील यावेळेस लांबलेल्या होत्या. या लांबल्यामुळे आज सगळी जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे जेव्हा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये, लोकप्रतिनिधी नाहीये, तेव्हा आमदारांचा अंकुश प्रशासनावर असतो, कारण ते शासन निर्णयामध्ये सहभागी असतात. परंतु ह्या राहिलेल्या 2 वर्षाच्या काळात सुद्धा आमदारांचं कुठेही काम झालेलं नाही. आमदार एवढंच दाखवतात, महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्या अंदाजपत्रकाची विकास कामं दाखवण्यात आत्ताच्या विद्यमान आमदारांची 15 वर्ष गेलेली आहेत आणि हे सत्य आहे. त्यामुळे पर्वतीच्या मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी आवाहन करेन की माझ्यासारखी तळमळीने काम करणारी कार्यकर्ती, तुमची लेख, पर्वतीची कन्या म्हणून मी तुमच्या समोर या निवडणुकीला समोर येत आहे. त्यामुळे मला या ठिकाणी तुम्ही संधी द्या, निश्चितपणे तुम्हाला नाराज न करता या ठिकाणी मी पर्वतीची आमदार झाल्यानंतर तुमच्या सर्व ज्या काही भावना आहेत, तुमच्या ज्या काही कामाच्या अपेक्षा आहेत, त्या कामांना, या अपेक्षांची पूर्तता मी नक्की करू शकेल. मतदारांना खेचण्यासाठी आत्ताच्या सरकारनं खूप योजना आणल्या, मग त्यामध्ये लाडकी बहीण असेल, बेरोजगारांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, विविध योजना आणल्या, काय वाटतं मत जातील महायुतीकडे? लाडकी बहीण योजना, कुठल्याही योजना आणल्या, आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा
या ठिकाणी अनेक योजना आणल्या होत्या स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना. लोक त्या योजनांचा लाभ घेतात, पण त्या लाभ घेत असताना त्या कायमस्वरूपी टिकणारे आहेत का याचा सुद्धा उहापोह होतो. आणि दुसरं म्हणजे एक योजना देताना दुसऱ्या बाजूने जर खिशातून पैसे दुप्पट जात असतील तर त्या योजनांचा शून्य उपयोग असतो. त्यामुळे आज दिवाळीच्या तोंडावरती आमच्या महिला भगिनी माता भगिनींनी त्या योजनेचा लाभ निश्चित घेतलेला आहे. पण हा लाभ घेत असताना जर आमच्या भावंडांच्या खिशाला जर का इतर महागाईची दळ पोहोचत असेल आणि त्यांच्या खिशाला कात्री बसत असेल तर मला नाही वाटत ही योजना फारशी चालेल. पण मी माझ्या माता भगिनींना हे सांगेन की या योजनेकडे तुम्ही बघताना जर तुम्ही महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी आणलीत तर आमच्या वरिष्ठांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी अशा चांगल्या योजना सुद्धा या ठिकाणी देऊ शकतो. गेल्या वेळेस तुम्ही निवडणूक लढला होतात, काय निसटलं होतं हातात ना ते ह्यावेळेस तुम्ही मिळवून दाखवणार आहात? मागच्या वेळ मी असं म्हणणार नाही निसटलं, कारण अनुभव ही खूप मोठी शिदोरी असते. मी एक शिक्षिका आहे आणि अपयशी यशाची पहिली पायरी असते, लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि मला असं वाटतं की मी पराभव शब्द माझ्या आयुष्यात कधीच वापरत नाही. मी एक शिक्षिका आहे त्यामुळे मी लाखो विद्यार्थ्यांना आतापर्यंत माझ्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये घडवलेले आहेत. त्यामुळे अपयश किंवा पराभव हे माझ्या या शब्दांना माझ्या समोर फुली आहे. मला जर का यशाची भरारी मारायची असेल, मला पुढची पायरी चढायची असेल तर मला 2 पावलं मागे घ्यावी लागतात. त्यामुळे मी काही निसटलं असं मला वाटणार नाही. एक आहे कदाचित मला आज आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय, महिलांना जी त्यांनी संधी म्हणून जे काही माझ्याकडे एका अपेक्षेने पाहिलेलं आहे ही संधी देण्यासाठी कदाचित ही वेळ आलेली असेल. आणि माझ्या हातून पर्वतीकरांसाठी जास्तीत जास्त चांगली कामं होण्यासाठी मलाही आता संधी मिळाली. त्यामुळे मागं जे निसटलं ते मी खूप काही 5 वर्षांमध्ये पूर्ण केलेलं आहे, खूप चांगली कामं केली आहे आणि ही झेप आहे ती विजयाची झेप घेण्यासाठी असं मला वाटतं. तर या होत्या.